नमस्कार. या प्रयोगाचे नाव आहे क्रिटिकल अँगल, म्हणजेच क्रांतिक कोन. अर्धवर्तुळाकार चिपेतून होणारे अपवर्तन व ही चिप कशाप्रकारे बहिर्वक्र भिंगाप्रमाणे वर्तन करते हे आपण पाहिले आहे. आता आपण पाहणार आहोत क्रांतिक कोन. आपल्याकडे आहे एक रे बॉक्स, लाईट सोर्स, एक स्लिट असलेली प्लास्टिकची फ्रेम, प्लॅटफॉर्म, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक अर्धवर्तुळाकार चिप. प्लॅटफॉर्म लाईट सोर्सच्या समोर व्यवस्थित ठेवा. लाईट सोर्स चालू करा. एक स्लिट असलेली प्लास्टिकची फ्रेम रे बॉक्समध्ये दिलेल्या खाचांमध्ये व्यवस्थित बसवा. लाईट सोर्स आणि स्लिट यांच्यामध्ये प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स बसवा. आता पहा, प्लॅटफॉर्मवर एक प्रकाश किरण दिसतो आहे. अर्धवर्तुळाकार चिपेची वक्र बाजू प्रकाश किरणासमोर ठेवा. हा आहे आपाती किरण आणि हा आहे अपवर्तित किरण. आता या चिपेचा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच आपतन कोन हळूहळू बदला, जेणेकरून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजेच अपवर्तन कोन देखील बदलेल. हा असा असे करतच राहा. आता हे करत असताना एक वेळ अशी येते की अपवर्तन कोन 90 अंश होतो. हे पहा, अपवर्तन कोन जेव्हा 90 अंश होतो तेव्हा घनमाध्यमातील आपतन कोनास क्रांतिक कोन म्हणजेच क्रिटिकल अँगल म्हणतात. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपतन कोन आणि हा 90 अंश झाल्यामुळे या कोनास क्रिटिकल अँगल म्हणजेच क्रांतिक कोन असे म्हणतात. हा क्रांतिक कोन वाढवत नेला असता एक वेळ अशी येते की अपवर्तन किरण नाहीसा होतो व प्रकाश किरणाचे थेट परावर्तन घडते. हे असे यालाच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. आशा करते की तुम्हाला प्रयोग नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.